ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. 144 कलम जे सरकारने लावलं ते काय मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढायला लागला म्हणून लावलेलं नाही, ते मराठा आंदोलनाच्या भीतीमुळेच लावलेलं आहे. पण अशी कलमं बिलमं लावून तुम्हाला चळवळी दडपता येणार नाहीत. चळवळी होणार 144 कलम लावण्यापेक्षा मार्ग काढा लगेच. साधा विषय आहे ना की तुम्ही तातडीची कॅबिनेट घ्या आणि 1500 कोटी रुपये मराठा समाजासाठी घोषित करा की ज्यात यावर्षी 642 कोर्सेसना निम्मी फी सरकार भरणार आहे घोषित करा. 10 लाखाचं कर्ज घेणाऱ्यांचं व्याज अण्णासाहेब पाटील महामंडळ भरते ती संख्या वाढवा आणि गेले 3 महिने 4 महिने व्याजाची तरतूदच घेतलेली नाही आहे. त्यामुळे हप्ता भरल्यानंतर जी व्याजाची रिएम्बर्समेंट मिळते ती मिळाली नाही गेल्या 3 महिन्यामध्ये. कारण आमच्या काळामध्ये पुरेसा निधी दिल्यामुळे 20,000 तरुण तरुणींनी बँकांची लोन प्रकरणं केली, व्यवसाय करतायत, दरमहा हप्ता भरतायत. हप्ता भरल्या उलटं व्याज यायचं असतं अकाउंटला, रिएम्बर्समेंट ज्याला म्हणतो. तर गेल्या 3 महिने झालीच नाही आहे. सारथीची पूर्ण वाट लावली आहे ती पुन्हा रिवाईव करा. तुमचे डायरेक्टर घ्या हो, तुमच्या कार्यकर्त्यांना मोठं करा. पण सारथीच्या माध्यमातून विदेशात जायला फेलोशिप मिळायची, दिल्लीला जायला स्कॉलरशिप मिळायची, MPSC करायला, UPSC करायला, विदेशामध्ये संशोधन करायला, हे सगळं सुरू करा. हॉस्टेल्स आता कॉलेजेस सुरू करा, निर्वाह भत्ता सुरू करा. तर हे पहिलं केलं पाहिजे. आणि जो कोणता कायदेशीर मार्ग तुम्हाला तुमचे कायदेतज्ञ सुचवत आहेत, आता विरोधी पक्षांनाही तुम्ही बरोबर घेण्याचं म्हणताय, तर विरोधी पक्षांनाही विचारून, कायदेतज्ञांना विचारून कुठला मार्ग आहे? ऑर्डिनन्स मार्ग आहे का? सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा एकदा या स्टेच्या विरुद्ध दाद मागणारा मार्ग आहे का? सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसना जाऊन विनंती करणं आहे का किंवा खंडपीठ लवकर फॉर्म करा आणि लवकर तारखा चालवा? असे जे कुठले मार्ग तुम्हाला वाटतात ते लगेच अवलंबणं हा मार्ग 144 कलम लावणं हा मार्ग नाही. 144 कलम आणखीन काही कलमं लावा, कोण थांबणार नाही.